तर इकडे तळेगाव चाकण महामार्ग हा देखील मृत्यूचा सापळा बनत चाललाय। या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढते, त्यातच दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। त्यातच काही ठिकाणी रस्ते लहान असल्याने वाहतुकीचा देखील खोळंबा होतोय, त्यामुळे या महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे। त्यातच पावसाळ्यात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांमध्ये भरच पडली आहे, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून या महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला। या कार्यामध्ये पोलिसांनी देखील हिरिरीने सहभाग नोंदवला। खड्डे बुजवल्यामुळे काही प्रमाणात का होईना वाहन चालकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। फार मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेकांना आपल्याला आपले प्राण आणि जीवाला मुकावे लागलेले आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेकांना आपले जीव गमावे लागलेले आहेत। त्याचा धागा पकडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदूर शहराच्या वतीने हे खड्डे बुजवण्याचं अभियान हाती घेण्यात आलेलं आहे आणि जेवढे खड्डे या महामार्गावरती आहेत तेवढे बुजवण्याचं काम इंदूर शहराच्या वतीने केलं जाईल।